नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। कल्याण परिमंडल झोन 3 मधील कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील 8 पोलीस स्थानकांमध्ये उघड झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांमधील एकूण 1,50,99,041 रुपयांचा चोरलेला मुद्देमाल अप्पर पोलीस आयुक्त कल्याण विभाग दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते मालकाकडे सुपूर्द केला आहे। कल्याण येथील वायलेनगर येथील साई हॉल येथे पार पडला। कल्याणमध्ये चोरीचे प्रमाण अधिक असले तरी जबरी चोरीचे प्रमाण डोंबिवलीमध्ये अधिक असल्याचे दिसून येत आहे। डोंबिवलीतील एकूण 4 पोलीस स्थानकातील 33 गुन्ह्यांमधील 1,09,42,903 रुपयांचा मुद्देमाल मालकाकडे सुपूर्द करण्यात आला असून कल्याण विभागातून 47 गुन्ह्यातील 41,56,138 रुपयांचा मुद्देमाल मालकाकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग उमेश माने पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुनील कुराडे, महात्मा फुले पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, बाजारपेठ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पवार, खडकपाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख, डोंबिवली स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, मानपाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, टिळकनगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव हे उपस्थित होते। कल्याण डोंबिवलीतील 38 चोरी, 11 जबरी चोरी, 9 घरफोडी, 1 दरोडा, 5 फसवणूक, 13 मिसिंग असे एकूण 80 अशी गुन्ह्यांची संख्या आहे। आजादी का अमृत महोत्सव हम सब मनाने जा रहे हैं और इस अवसर पर कल्याण परिमंडल के अंतर्गत पुलिस उपायुक्त श्री सचिन गुंजाळ और उनके सभी अधिकारी, इन्होंने जो चोरी के मामले हैं, चोरी, घरफोड़ी, जबरन चोरी, ऐसे कई अपराधों का सुलझ कर उसमें जो चोरी हुआ, जो जेवरात है, सभी जो प्रॉपर्टीज़ हैं वो यहाँ के कंप्लेनेंट्स को वापस करने का काम और ये कार्यक्रम आयोजित किया था। इसमें तकरीबन 1.5 करोड़ रुपए के जेवरात, ज्वेलरी और व्हीकल्स ये कंप्लेनेंट्स को वापस किए गए हैं। आज़ादी का अमृत महोत्सव मनाते हुए यहाँ के नागरिकगण को अच्छे सुविधा देने का ये पुलिस दल का एक प्रयास है।